नमस्कार, मी लक्ष्मी। शालिनी प्लस बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। बातम्यांच्या सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान मध्ये काँग्रेसचे अच्छे दिन। 2019 निवडणुकीची लागली उत्सुकता। भाजपचा पराभव म्हणजे राम मंदिर रखडल्याचा परिणाम, विश्व हिंदू परिषदेचे मत। वसुंधरा राजेंचा विजयाचा निर्धार जनतेने ठरवला खोटा, राजस्थान मध्ये जनतेने भाजपला नाकारले। सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर टीका, मतदारांनी नको त्या नेत्यांना उखडून फेकलं अशी दिली प्रतिक्रिया। आणि भाजपचा प्रभाव संपुष्टात आला, सुपरस्टार रजनीकांत यांची प्रतिक्रिया। आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त। मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन महत्वांच्या राज्यात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं लक्षणीय यश मिळवत पाय रोवल्यामुळे अच्छे दिन काँग्रेसकडेच वळल्याचं दिसून येत आहे। या निवडणुकीने एक प्रकारे 2019 सार्वत्रिक निवडणुकीची रंगत मात्र आतापासूनच वाढवली आहे। छत्तीसगड मध्ये काँग्रेसला अनपेक्षित आणि दणदणीत विजय मिळाला आहे। तिथे 90 पैकी तब्बल 68 जागा काँग्रेसने पटकावल्या आहेत, तर भाजपला अवघ्या 16 जागा मिळाल्या आहेत। भाजपने तिथं 33 जागा गमावल्या आहेत। राजस्थानात काँग्रेसला 99 तर भाजपला 73 जागा मिळाल्या। मध्य प्रदेशात मात्र काँग्रेसने 113 आणि भाजपने 109 जागा जिंकल्या आहेत। तेथे उभय पक्षात चुरशीची लढाई सुरू असून मतमोजणी अद्याप संपलेली नाही। असे असताना काँग्रेसने राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आहे। छत्तीसगड आणि राजस्थानसह 5 राज्यांमध्ये भाजपाचा झालेला पराभव राम मंदिर निर्माणाचे कार्य रखडल्याचा परिणाम आहे असं विश्व हिंदू परिषदेने म्हटलं आहे। भाजपाकडे अद्यापही वेळ आहे, त्यांनी चूक सुधारावी असा सल्लाही विश्व हिंदू परिषदेकडून देण्यात आला आहे। 5 राज्यांच्या निवडणूक निकालानंतर प्रतिक्रिया देताना विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सल्लागार पुरुषोत्तम नारायण सिंह म्हणाले की अयोध्यात राम मंदिराचं निर्माण कार्य रखडल्यामुळं रामभक्तांनी राम मंदिराचा मुद्दा जाहीरनाम्यात सर्वात वर असणाऱ्या पक्षाला नाकारले आहे। अजूनही वेळ गेलेली नाही, त्यामुळे तोडगा लवकर काढावा। राम मंदिर हा मुद्दा हिंदूंच्या धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्याशी जोडलेला आहे। राजस्थान, तमिळनाडू, केरळ या राज्यांमध्ये दर 5 वर्षांनी सत्ता बदल होण्याची परंपराच पडली आहे, पण जयललिता यांनी तमिळनाडूमध्ये ही प्रथा खंडित केली। वसुंधरा राजे यांनी यंदाही परंपरा मोडीत काढण्याचा निर्धार केला होता, पण राजस्थानमधील मतदारांनी भाजपला नाकारले। पाहूया हे वृत्त। 5 वर्षापूर्वी 163 एवढ्या विक्रमी जागा जिंकून भाजपने सत्ता संपादन केली होती। लोकसभा निवडणुकीत सर्व 25 जागा जिंकून भाजपने पकड अधिक घट्ट केली होती। वसुंधरा राजे यांनी यंदा ही परंपरा मोडीत काढण्याचा निर्धार केला होता, पण राजस्थान मधील मतदारांनी भाजपला नाकारले। सोशल मीडिया आणि इतर सर्वच माध्यमातून विरोधी पक्षनेत्यांनी भाजपाच्या पराभवानंतर आपल्या प्रतिक्रिया देत जनतेने एक मोठा बदल घडवून आणल्याची प्रतिक्रिया दिली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामन्याच्या अग्रलेखातून मतदारांनी नको त्या नेत्यांना उखडून फेकलं अशी प्रतिक्रिया देत भाजपाला टोला लगावला। देशातील 5 महत्वाच्या राज्यांमध्ये घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर सत्ताधारी भाजपावर विरोधी पक्षांनी टीकास्त्र सोडल्याचं पाहायला मिळालं। 5 राज्यांमध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकांनंतर एकाही राज्यात भाजपाला काही सत्तेचं गणित धड सोडवता आलेलं नाही असं म्हणत भाजपा शासित राज्यांमध्येच या सत्ताधारी पक्षाची धूळधाण उडाल्याचं मत शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखातून मांडण्यात आलं आहे। कला विश्वाकडून राजकारणाकडे वळलेल्या सुपरस्टार अभिनेते रजनीकांत आणि अभिनेते कमल हसन यांनीही विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। भाजपचा प्रभाव आता संपुष्टात आल्याची प्रतिक्रिया थलाइवा यांनी दिली आहे, तर दुसरीकडे अभिनेते कमल हसन यांनीही तमिळ भाषेत ट्विट करत हे एका शुभारंभाचं संकेत आहे असं म्हटलंय।
स्थानिक विमानतळावर रजनीकांत यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपलं मत मांडलं. निवडणुकांचे एकंदर निकाल पाहता भाजपाचा प्रभाव संपुष्टात आल्याचं स्पष्ट होत आहे. अतिशय अतितटीच्या या निकालांमध्ये भाजपासाठी हा एक प्रकारचा मोठा धक्काच आहे, यात कोणताही वाद नाही असं ते म्हणाले. एकीकडे थलाइवानी विधानसभा निवडणुकांवर आपली प्रतिक्रिया दिली असतानाच दुसरीकडे कमल हसन यांनीही सर्वांचं लक्ष वेधलं. मक्कल निधी मय्यमचे प्रमुख अभिनेते कमल हसन यांनीही तमिळ भाषेत ट्विट करत निवडणुकीच्या निकालांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अभिनयातून राजकीय विश्वाकडे वळलेल्या या दोन्ही अभिनेत्यांच्या प्रतिक्रिया पाहता आता त्यांच्याही पक्षांची पुढची रणनीती काय असणार याविषयी तर्क लावण्यास सुरुवात झाली आहे. तेलंगण या नव्याने निर्माण करण्यात आलेल्या राज्यात तेलंगण राष्ट्र समितीने 87 जागांवर बाजी मारून पुन्हा बहुमत पटकावलं आहे. के चंद्रशेखर राव यांच्या लोकप्रियतेने निर्माण झालेल्या गुलाबी लाटेत भाजप आणि काँग्रेस प्रणित महाआघाडीचा धुव्वा उडाला. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनाही पराभवाचा जोरदार फटका सहन करावा लागला. तेलंगणमध्ये असउद्दीन यांचे बंधू अकबरुद्दीन यांनी चांद्रयान गुट्टा येथे लागोपाठ 5 विजय संपादन केला आहे. तेलंगण राष्ट्र समितीच्या राज्यातील कार्यालयांमध्ये एकच जल्लोष करण्यात आला. तेलंगण भवन या पक्षाच्या हैदराबादेतील मुख्यालयात आनंद उत्सव साजरा करून ढोलताशांच्या निनादात कार्यकर्त्यांनी मिरवणुका काढल्या, फटाके फोडून मिठाई देखील वाटली. आणि याच बातमीसोबत वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है. रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे. दक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेते प्रकाश राज यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला सनसनीत टोला लगावला आहे. नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल मंगळवारी समोर आले. यामध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. मेणे मांगा राशन, उसने दिया भाषण असं मीम शेअर करत त्यांनी मोदींच्या भाषणावर टीका केली आहे. नुकत्याच झालेल्या 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये भाजपचा पराभव झाला असल्यानं सर्वांनी भाजपवर टीका सुरू केली आहे. त्यामध्ये अभिनेते प्रकाश राज देखील आघाडीवर आहेत. त्यांनी ट्विटरवर एका शेतकऱ्याचं चित्र असलेलं मीम शेअर केलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की शेतकऱ्याने पंतप्रधानांकडे राशन मागितलं, मात्र त्यांनी जनतेला केवळ भाषण दिलं. अनेक शासकीय कार्यालयातील घोटाळे आम्ही आतापर्यंत तुमच्या समोर आणले. आता पुन्हा एकदा अशाच एका शासकीय कार्यालयाचा भ्रष्ट कारभार उजेडात आला आहे. पालघर येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात 2015-16 पर्यंत रोकड वही आणि बँकांच्या शिल्लक रकमेत कोटींची तफावत झाल्याचं उघड झालं. मात्र संबंधित अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाहीये. नेमका काय आहे हा प्रकार जाणून घेऊयात सविस्तरपणे या बातमीत. डहाणूच्या रोकडवहीप्रमाणे तर प्रकल्प अधिकारी नागपूर, चंद्रपूर, धरणी आणि पांदरवडाची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. TDD सचिव यांनी मान्य करूनही दोषींवर कारवाई का झाली नाही? जर कोट्यवधींची रक्कम प्रकल्प अधिकारी यांच्या नावावर ठेवली होती तर ही रक्कम शासनाकडे परत करायला हवी होती. वित्तीय अंदाजपत्रक काळजीपूर्वक तयार केलेले नाही, याचाच अर्थ हे सगळे संगनमत नसावे ना, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. माननीय आयुक्त हे पुण्याला बसतात पण कारवाई का करत नाही? काय या प्रकरणात मोठे मोठे हात गुंतल्याची मोठी शक्यता नाकारता येत नाही? असेही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत. प्रकल्प कार्यालय डहाणू मध्ये रोकडवहीनुसार अखेरची शिल्लक रक्कम 88.82 लाख इतकी असून बँक विवरण पत्रकानुसार अखेरची शिल्लक रक्कम 132.89 लाख इतकी आहे.
मात्र या रोकडवही शिल्लक आणि बँकेतील शिल्लक रक्कम यांच्यामध्ये 44.7 लाखांची तफावत असल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे प्रकल्प कार्यालय जव्हारमध्ये रोकडवहीनुसार अखेरची शिल्लक रक्कम 119.87 लाख इतकी असून बँक विवरण पत्र नुसार अखेरची शिल्लक रक्कम 122.44 लाख इतकी आहे. मात्र या रोकडवही शिल्लक आणि बँकेतील शिल्लक रक्कम यांच्यात 2.54 लाखांची तफावत असल्याचे उघड झाले आहे. तसेच प्रकल्प कार्यालय नंदुरबारमध्येही रोकडवहीनुसार अखेरची शिल्लक रक्कम 21.2 लाख इतकी असून बँक विवरण पत्रानुसार अखेरची शिल्लक रक्कम ही 32.44 लाख इतकी आहे. मात्र या रोकडवही शिल्लक आणि बँकेतील शिल्लक रक्कम यांच्यात 11.42 लाखांची तफावत असल्याचे आढळून आले आहे. याचप्रमाणे प्रकल्प कार्यालय नाशिकमध्ये रोकडवहीनुसार अखेरची शिल्लक रक्कम 76.9 लाख इतकी असून बँक विवरण पत्रकानुसार अखेरची शिल्लक रक्कम 22.89 लाख इतकी आहे. मात्र या रोकडवही शिल्लक आणि बँकेतील शिल्लक रक्कम यांच्यामध्ये 53.20 लाखांची तफावत असल्याचं समोर आलंय. प्रकल्प कार्यालय नागपूरमध्ये रोकडवहीनुसार अखेरची शिल्लक रक्कम आणि बँक विवरण पत्र अनुसार अखेरची शिल्लक रक्कम 33.65 लाख इतकी आहे. मात्र या रोकडवही शिल्लक आणि बँकेतील शिल्लक रक्कम यांच्यामध्ये 18.67 लाखांची तफावत असल्याचं उघड झालं आहे. त्याचप्रमाणे प्रकल्प कार्यालय चंद्रपूरमध्ये रोकडवहीनुसार अखेरची शिल्लक रक्कम ही 34.15 लाख इतकी असून बँक विवरण पत्रानुसार अखेरची शिल्लक रक्कम 14.83 लाख इतकी आहे. मात्र या रोकडवही शिल्लक आणि बँकेतील शिल्लक रक्कम यांच्यामध्ये 19.32 लाखांची तफावत असल्याचं आढळून आलं आहे. प्रकल्प कार्यालय धारणीमध्ये रोकडवहीनुसार अखेरची शिल्लक रक्कम 65.66 लाख इतकी असून बँक विवरण पत्रानुसार अखेरची शिल्लक रक्कम 66.69 लाख इतकी आहे. मात्र या रोकडवही शिल्लक आणि बँकेतील शिल्लक रक्कम यांच्यात 1.3 लाखांची तफावत असल्याचं आढळून आलंय. तर प्रकल्प कार्यालय पांढरकवडामध्ये रोकडवहीनुसार अखेरची शिल्लक रक्कम 34.51 लाख इतकी असून बँक विवरण पत्रानुसार अखेरची शिल्लक रक्कम 34.31 लाख इतकी आहे. मात्र या रोकडवही शिल्लक आणि बँकेतील शिल्लक रक्कम यांच्यात 20,000ची तफावत असल्याचे आढळून आले आहे. अशा या प्रकरणाची दखल का घेण्यात येत नाही? या आदिवासी बांधवांचा हा विकास निधी कोणी हडप केला? माननीय आयुक्तांनी या प्रकरणाची सहानिशा करून कारवाई का केली नाही? या प्रकरणात अजून किती अधिकारी गुंतले आहेत? यात अजून कोणाकोणाचे हात काळे झाले आहेत? आणि सर्व प्रकरण डोळ्यासमोर असल्यावर सुद्धा कार्यालयात बसून माननीय आयुक्त का डोळेझाक करत आहेत असा मोठा प्रश्न जनतेसमोर सध्या उभा आहे. हा निधी कुठे गेला आणि कोणाकोणाच्या आदेशाने कोणाकोणाचा किती वाटा या निधीमधून पडला असावा असा मोठा प्रश्न सध्या उभा राहतोय. सोलापूर सार्वजनिक बांधकाम विभागात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा समोर येत आहे. नियमबाह्य कामाचे टेंडर देण्याचा प्रकार येथून उघडकीस आले आहे. सिंगल बिडर टेंडर देऊन आणि आपल्याशीच निगडीत ठेकेदारांना काम देऊन एकमेकांशी संधान साधून अधिकारी आपला भ्रष्ट हेतू साध्य करत आहेत. खरं तर सिंगल बिडर टेंडर देणं नियमबाह्य आहे, मात्र भ्रष्ट अधिकारी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून लूट माजवत आहेत. शेवटी मंत्री महोदयांनी यात लक्ष देऊन असे प्रकार थांबवायला हवे, तेव्हा कुठे रस्त्यांचा विकास होईल. सोलापूर सार्वजनिक बांधकाम विभागात सिंगल बिडर टेंडरच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची लूट करण्यात आली आहे. सुधारणांच्या नावाखाली 200 मीटरचे 6 तुकडे करून अतिशय धूर्त मार्गाने हे अधिकारी कामाची विभागणी करतात. फक्त 600 मीटरच्या कामासाठी 42 लाख निधी वापरण्यात आला. सांगोळा, पंढरपूर, शेतफळ, कुडुवाडी, हास्तोरोड, मात्र एवढा निधी खर्च करूनही रस्ते जैसे थे अवस्थेमध्ये दिसून येत आहेत. मग प्रश्न हा पडतो की निधी गेला तरी कुठे? अशाच प्रकारे या भ्रष्टाचाराचा पॅटर्न भ्रष्ट अधिकाऱ्यांनी पुढील जागा वापरून आपले खिसे भरले आहेत. मग त्यात म्हाडा अंगर यावली रोडची सुधारणा करणे, त्यातल्या त्यात 1400 मीटरसाठी चक्क 42 लाख रुपये खर्च करूनही आज हा रस्ता अखेरचा श्वास घेत आहे. तसेच म्हाडा वैराग रोडसाठी 17 लाख रुपये, ते पण 500 मीटर करता.
अहो चाललंय तरी काय या विभागात? हे सार्वजनिक बांधकाम विभाग कमी तर सार्वजनिक भ्रष्टाचार विभाग जास्त दिसून येत आहे. नमस्कार. वैराग माडा रोड हा महत्वाचा आहे. यामध्ये जास्त प्रमाणात वाहतूक होत आहे. अगदी अवजड वाहनांपासून मोठे ट्रक्स टेम्पो ही वाहतूक नेहमी ते चाललेली असते. आणि हा वैराग माडा रोड हा रस्त्याचा जो प्रश्न आहे तो कित्येक वर्षापासून प्रलंबित पडलेला आहे. आणि हा प्रश्न सामान्य जनतेसाठी अतिशय त्रासदायक होत आहे. आता आपण पाहिलं असेल यामध्ये 2 ते 3 प्रकारे या ठिकाणी आमच्याच गावामध्ये जवळजवळ सुरडीमध्ये 3 ट्रेलर पलटी झालेल्या आहेत. त्यामध्ये एक हा व्यक्तीचा दुर्दैवी अंत झालेला आहे, मृत्यू झालेला आहे. तर रस्त्याची ही मोठी शोकांतिका आहे. हा प्रश्न रस्त्याचा सर्वसाधारणपणे प्रशासन किंवा जे अधिकारी आहेत हे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. इथं कुठल्याही प्रकारची या ठिकाणी दखल घेतली जात नाहीत. आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत. जे खड्ड्यामुळं अगदी दुचाकीस्वार असेल किंवा मोठ्या गाड्या असतील, चारचाकी वाहनं असतील, यामध्ये अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे. तरी मी शालिनी प्लस या वाहिनीचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांनी सामान्य लोकांची आमची सर्वांची दखल घेऊन या ठिकाणी या ठिकाणी येऊन जी काही व्यवस्था चाललेली आहे आणि खड्ड्याची दखल घेतली आणि सामान्य लोकांपर्यंत हा आवाज पोहोचवण्याचं काम शालिनी प्लस चॅनलनं केलेलं आहे. तर मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि या मोहिमेतून कुठेतरी आमच्या सामान्य जनतेला न्याय मिळेल आणि ही रस्त्याची दुरावस्था या ठिकाणी मिटेल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. सर, या रोडची अवस्था कशी आहे आणि आपल्याला रोडबद्दल काही तक्रार कशी करतो? वैराग माडा रोड इतका खराब झालेला आहे की भरपूर रोडला खड्डे पडलेले आहेत. आणि इथून जाताना येताना 2-व्हीलरवाले 4-व्हीलरवाले यांना इतका त्रास होत आहे की खड्डे चुकवायला गेले की लगेच मागून वाहन आलेलं असतं, लगेच वाहन खडकतं. ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. इतर वाहनं चालू असतातच. आता कारखान्याचा सीझन चालू असल्यामुळे कारखान्याची वाहनं इतकी चालू आहेत की ट्रॅक्टर ट्रक भरपूर वाहतात. आणि ॲक्सिडेंट झाला तरी प्रशासकीय अधिकारी येतात आणि त्यांना जरी फोन लावले तर रोडचं काम करतो म्हणून करत नाहीत. आणि ह्या खड्ड्यामुळं प्रत्येकांना माणूस आजारी असला तरी त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोचवता येत नाही फास्ट. अनेकांना मणक्याचे आजार, गुडघ्याचे आजार, गाड्या पडतात, ऑक्सिजन हे प्रमाण भरपूर वाढलेलं या रोडमुळे. सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर यांच्याकडून सांगोळा, पंढरपूर, शेतफळ, कुर्डुवाडी रोड, राष्ट्रीय महामार्ग आणि म्हाडा अंगर यावली रोड, तालुका मुहूळ, जिल्हा सोलापूर या महामार्गावर सिंगल बिडर टेंडरच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा मोठा घोळ करण्यात आला आहे. फक्त भ्रष्ट हेतू साध्य करण्याकरता कामाचे नियोजन करण्यात आले आहे आणि हे काम होताना अनाधिकृत पद्धतीनं घेण्यात आले आहे. काय चालू आहे या बांधकाम विभागात? लोकांच्या पैशांची लूट खुलेआम अधिकारी करत आहेत, तरीही वरिष्ठ अधिकारी आणि मंत्री गप्पच आहेत. याचा अर्थ असा की एकतर हे सगळे प्रकरण वरिष्ठांच्या माहितीचं नसेल किंवा ते अधिकारी झोपेत असतील. झोपेत नसतील तर त्यांनी यावर आपले स्पष्टीकरण द्यावे. आम जनतेचा हा पैसा त्यांना सेवा सुविधा पुरवण्यासाठी सरकारकडे टॅक्सच्या स्वरूपात जमा होतो. मात्र हे भ्रष्ट अधिकारी स्वतःची सुविधा करण्यात व्यस्त असलेले दिसून येत आहेत. हे प्रकरण खूपच गंभीर स्वरूपाचे असून यावर शासनाने तातडीने समिती गठीत करून या प्रकरणाची चौकशी करावी आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी प्रतिक्रिया आता जनतेतून व्यक्त होत आहे. सर, या रस्त्यावर अपघाताचं प्रमाण म्हणजे नेमकं काय होतं? नेमकं काय म्हणजे या रोड खराब झाल्यामुळं आणि रोडला खड्डे पडल्यामुळं ट्रॅक्टर पलटे होतात, गाड्या पलटे होतात, मोटरसायकल पलटे होतात. आपण यावर प्रशासनाकडे काही तक्रार केली होती? गावाने केलेली आहे, वरनं पण तक्रार झाली, तरी पण रोडचं काम काय करी नाही. 5 राज्यांचा निर्णायक निकाल लागला आहे. भाजपला एकाही राज्यात सत्ता राखता आली नाही. हा जनतेने भाजपाच्या विरोधात दिलेला कौल आहे. हा पराभव नरेंद्र मोदींच्या धोरणांचा पराभव आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. राहुल गांधींनी पक्षाध्यक्ष पदाची धुरा हातात घेऊन 1 वर्ष झाले. त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आलं आहे. या निवडणुकीच्या निकालामुळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. त्यामुळे लोकसभेची निवडणूक मोदींच्या नेतृत्वाखाली होईल का याचा गंभीर विचार RSS आणि भाजपच्या नेत्यांना करावा लागणार आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. 5 राज्यांच्या विधानसभेचा निकाल लागलेला आहे. भाजपला एकाही राज्यामध्ये आपली सत्ता राखता आली नाही. या उलट
राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षानं 3 राज्यांमध्ये सरकार स्थापन करण्याची परिस्थिती निर्माण केलेली आहे. या निमित्तानं सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो आणि राहुल गांधींनी अत्यंत प्रभावीपणे पक्षाचं नेतृत्व केलं त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो. हा पराभव भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या पेक्षा जास्त नरेंद्र मोदींच्या धोरणांचा पराभव आहे. नरेंद्र मोदींनी 2014 लोकसभा निवडणुकीपूर्वी जी दिवास्वप्न दाखवली होती ती दिवास्वप्न किती खोटी आहेत यातलं एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही. उलट देशाच्या अर्थव्यवस्थेवर अनिष्ट परिणाम झालेला आहे. एकही आंतरराष्ट्रीय कीर्तीचा अर्थशास्त्रज्ञ आज मोदी जेटली सरकारबरोबर काम करायला तयार नाही आहे. आणि त्यामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या असेल, युवकांच्या पुढे नोकरी न मिळण्यामुळे अंधकारमय परिस्थिती निर्माण झालेली आहे, अल्पसंख्याकांवर अत्याचार, महिलांच्यावर अत्याचार, दलितांच्यावर अत्याचार, आणि आता विकासाचे मुद्दे चालत नाहीत म्हणून मग राम मंदिरासारखा मुद्दा किंवा धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न, या सगळ्याला जनतेने साफ नकारलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं की मोदी सरकारच्या या केंद्र सरकारचा लोकसभा निवडणुकीपूर्वी एक आता अंत व्हायला सुरुवात झालेली आहे, बिगिनिंग ऑफ द एंड आहे असं म्हटलं तरी काही वागू होणार नाही. मला वाटतं की आता परिवर्तनाची दिशा निश्चित झालेली आहे, देशातल्या लोकांनी निर्णय घेतलेला आहे की आणि मोदी ब्रँडचा आता पर्दाफाश झालेला आहे. वडिलांनी गावासाठी दान दिलेल्या जमिनीपैकी 4 गुंठे जमीन परत मिळावी यासाठी शिराळा तालुक्यातील हत्तेगाव येथील महादेव पाटील या शेतकऱ्यानं मंगळवार पासून हत्तेगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली. पाहुयात या संदर्भातील ही बातमी. शिराळा तालुक्यातील हत्तेगाव येथील महादेव भाऊ पाटील यांनी मंगळवारपासून हत्तेगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. महादेव पाटील यांनी ग्रामपंचायतीला निवेदन देखील दिले आहे. महादेव पाटील यांच्या मागणीवरून गावाची विशेष ग्रामसभा घेण्यात आली. त्यावेळी संपूर्ण गावाने उरलेल्या जागेत व्यायामशाळा, क्रीडांगण, नवीन शासकीय इमारतीसाठी जागा आवश्यक असल्यानं गावात ग्रामसभेत एकमुखी जागा देण्यास विरोध केला असल्याचं उपसरपंच यांनी सांगितलं आहे. महादेव भाऊ पाटील, हत्तेगाव, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. गट नंबर 1-1 मध्ये माझ्या वडिलाची फसवणूक करून ग्रामपंचायतीनं 50 गुंठे जागा नावा करून घेतली. आणि मी आता मला घर बांधण्याचा अडचण असल्यामुळं 4 गुंठे जागा परत मागितली तर ग्रामपंचायत माझी उडवा उडवी उत्तरं देत आहे. तरी मी आज उपोषणला बसलेलो आहे आणि मी मला न्याय मिळाल्याशिवाय मी कुठलीही माघार घेणार नाही. की मला वडिलांनी जी दान केल्या गावासाठी जी 50 गुंठ जमीन त्यापैकी 4 गुंठे जमीन मला परत मिळावी घर बांधणीसाठी अशा पद्धतीचा त्यांचा अर्ज होता. तो गावापुढं वाचन केला आणि त्या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी आपापली मतं मांडली, सगळ्यांनी सांगितलं बहुसंख्य लोकांनी की आपल्याला भविष्यामध्ये ही जी ग्रामपंचायतीची जी जागा उपलब्ध आहे त्यामध्ये गावाच्या विकासासाठी भविष्यात ग्रामपंचायत कार्यालय असेल, व्यायामशाळा असेल किंवा अन्य कोणती शासकीय विकास कामांच्या साठी आपल्याला ती जमीन लागणार आहे भविष्यात. गावाच्या विकासाच्या दृष्टीनं भविष्यामध्ये ज्या काय आपल्याला विकास कामं करायची त्यासाठी ती जागा आपल्याला लागणार आहे. त्या संदर्भामध्ये त्यांच्या मागणीचा त्या मागणीच्या आधारे त्यांच्या मागणीच्या अर्जावरती तशा पद्धतीनं ग्रामसभेमध्ये चर्चा करून ह्या सगळ्या अशा पद्धतीनं ग्रामस्थांनी मतं मांडली आपापली आणि त्या मत बहुमतानं तो असा निर्णय केला की ती जमीन त्यांना परत देता येणार नाही. अशा पद्धतीचा ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी ठराव केला. 2018 भव्य असा IT अवॉर्ड सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमात अनेक कलाकारांचा सहभाग दिसून आलाय. पाहुयात त्याची एक झलक. वेल I don't really have memories with ITA, but I remember attending it very, very long ago. बहुत सालों से मैं अटेंड नहीं कर पाई हूँ. जिस साल मैंने शायद अटेंड किया था उस साल परफॉर्म किया था ITA पे, बिकॉज आई वॉज ऑल्सो डूइंग अ मूवी विद देम, धूम धड़ाका, जो शशि रंजन जी ने डायरेक्ट किया था उस साल. और फिर उसके बाद काफ़ी गैप हो गया एंड आई वॉज नॉट एबल टू अटेंड. तो बहुत सालों बाद टुडे ऑन द 18th एनिवर्सरी आई एम अटेंडिंग द ITA. तो बहुत ही एक्साइटेड हूँ एंड आई एम रियली लुकिंग फॉरवर्ड टू अ चमकता हुआ नाइट.
आई एम हैप्पी आफ्टर अ लॉन्ग टाइम आई हैव कम फॉर एन अवार्ड फंक्शन. इस साल में दूसरा है एंड पहले मिला हुआ है ITI से ले हैप्पी नॉमिनेशन. आई थिंक इस बार परफॉर्मेंसेज नहीं हो रहे हैं, दैट्स व्हाट टोल्ड टू मी है ना, परफॉर्मेंसेज नहीं हो रहे हैं इस बार. एक नॉमिनेशन है मेरा और शो को बहुत सारे नॉमिनेशन हैं. हो चुकी है ऑफ एयर, शो ऑफ एयर हो चुका है. I'm very excited because last year was very happening for me. I was part of three big shows, Saragari, Porus and Khichdi Returns. So I'm just keeping my fingers crossed. ITS? I'm attending this award for the first time and I'm excited about it. My three teams are here, so I have a lot of friends I'm meeting. And it's this time I think ITS is bigger than ever. Because they had people participated in nominations, so the whole India I think was involved in it, so it made it all the more exciting. I'm quite excited, there's so many talented people in that room and I'm so excited to see them take over the stage and to see who wins and who takes that award. Yes, last year my show POW was nominated and we won three awards. And it was nice to be on that stage collecting the best show award for POW, so that was nice. I'm doing a couple of web shows. I am doing this show for Netflix called Selection Day, and another one that is out is Garliapa. I'm doing Garliapa for TVF. That's very exciting because I'm playing, it's hostel girls, so it's about the girls in hostels and the craziness that happens. सबसे बड़ी बात 18 साल में आदमी वयस्क हो जाता है, मतलब वोट का अधिकार भी 18 में मिलता है, महिला को शादी का अधिकार जो है 18 में मिलता है, तो सरकार भी ये मानती है कि 18 में आदमी बड़ा वयस्क हो जाता है, बुद्धिमान हो जाता है, स्मार्ट हो जाता है, मैच्योर हो जाता है. तो ITI ऑल्सो हैज मैच्योर्ड एंड रीच्ड ग्रेट हाइट्स. हर क्षण बेमिसाल है. 11वां साल चल रहा है, 11th ईयर. कैन यू बिलीव इट, व्हेन वी स्टार्टेड 28 जुलाई 2008, नोबडी न्यू दैट वी आर गोइंग टू रीच टिल टुडे 2600 episodes, the longest running daily comedy of the world. So I am not a part of a show, I am part of history. मोहब्बते के 5 साल पूरे हो गए हैं and we are really happy people, क्योंकि 5 साल हमने कभी सोचा भी नहीं था कि इतने प्यार से इतने स्मूथली निकल जाएंगे. अचानक एक दिन आपको realize हुआ 5 साल हो गए. So वही feeling अभी ITI के लिए भी आ रही है कि 18 साल निकल गए ITI के. एक टाइम पे हम इसे टेलीविजन पे देखते थे घर पे बैठ के, फिर धीरे धीरे मैं इसका हिस्सा बन गई एंड आज मैं यहाँ हूँ इनका 18वां साल सेलिब्रेट करने के लिए. सो आई एम एक्चुअली लुकिंग फॉरवर्ड टू ऑल द प्रोग्राम्स जो कि आज होने वाले हैं अंदर, जो भी परफॉर्मेंसेज होंगे. बस From what I've heard, it's one of the biggest TV award shows of the year, so I'm very excited to be here. I guess it's the start of the award season, so that's always really nice, and I believe I'm nominated tonight, so I'm excited to see what happens because it's the first time that's happening. So very excited to see everybody tonight and see who wins. आपल्या पहिल्या चित्रपटातील अभिनयासाठी जान्हवी कपूरला रायझिंग स्टार ऑफ द इयर अवॉर्ड देण्यात आलाय. या कार्यक्रमात बोनी कपूर यांची देखील उपस्थिती दिसून आली. पाहूया त्याची एक झलक. Thank you so much for having me here. It's such an honor to be here and to be amongst in the presence of such esteemed guests, and I'm extremely honored and very happy and very excited to see this film. That's all. Well, first of all, I would like to apologize for this delay. In fact, we've been on the road for the past 2 hours. You know, coming all the way from Lokhandwala to this place is an exercise.
Well, thank you very much for having us here. And I'm delighted that my daughter's been awarded the Rising Star. What is the citation? Sir? Okay, Shooting Star of the Year. Thank you very much. What am I here for? Just as a father, or there's something for me too? Okay, except that I really feel elated and I feel proud for the achievements of my children, my family, and the acknowledgement to my family members, be it my daughter or my son or any other member of my family, means honoring me indirectly. And thank you very much for it. Thank you. It means a lot, and I would also like to apologize for being late. I know we kept you all waiting, and that's not very nice. But I'm very, very happy to be here. And this award, it means a lot to me. Any type of encouragement means the world, and this especially. I hope to keep doing good work and making you all happy. Thank you. भाजपचा पराभव म्हणजे राम मंदिर रखडल्याचा परिणाम, विश्व हिंदू परिषदेचे मत. वसुंधरा राजेंचा विजयाचा निर्धार जनतेने ठरवला खोटा, राजस्थान मध्ये जनतेने भाजपला नाकारले. सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर टीका, मतदारांनी नको त्या नेत्यांना उखडून फेकलं अशी दिली प्रतिक्रिया. आणि भाजपचा प्रभाव संपुष्टात आला, सुपरस्टार रजनीकांत यांची प्रतिक्रिया. आणि वेळ झाली आहे बातमीपत्रात, इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.